मुंबईच्या लोकांना पुणेमध्ये एंट्री नाही आणि पुण्यातील लोकांना मुंबईमध्ये एंट्री नाही। पहा, सध्या महाराष्ट्रभर कोरोना या विषाणूचा फैलाव पुन्हा होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर कडक लॉकडाऊनची घोषणा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती। त्याचीच अंमलबजावणी आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। महाराष्ट्रात आता जिल्हा बंदीचे आदेश लागू असल्याने आजपासून मुंबई येथील नागरिकांना पुण्यामध्ये प्रवेश नसणार आहे आणि पुण्यामधील नागरिकांना मुंबई येथे प्रवेश नसणार असल्याचे आदेश पारित केल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेवर येणाऱ्या प्रवाशाचे हाल होत आहे आणि त्यांना वापस आपल्या ठिकाणी जावे लागत आहे। नमस्कार, आताची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की हा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग हा आत्ताच बंद केलेला आहे, तरी घराबाहेर कोणीही पडू नये, कोणीही गावी जाण्याच्या हेतूने सुद्धा घराबाहेर पडू नये, सर्व गाड्या जाण्यासाठी बंद केलेल्या आहेत, तरी सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि एकही गाडी पुण्याच्या दिशेने जाऊ देत नाहीत, तरी सर्वांनी घरामध्ये सेफ म्हणून राहावे। आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज आहे, तुम्ही पाहत आहात, हे पहा, हा एक्सप्रेस हायवे बंद केलेला आहे पूर्ण। सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घेणे, कोरोना व्हायरसचा हा प्रादुर्भाव